ऋतुताई थोड्याच दिवसात घर किती परक झालंय, सगळंच बदललंय गौरी। या घरातली माणसं, त्यांचे स्वभाव, परिस्थिती, सगळं सगळं बदललं। तुम्ही मी बदललात ना वो? मी मला तुमची लहान बहीण मानता ना, मग एवढी मोठी गोष्ट तुम्ही तुमच्या लहान बहिणीपासूनच लपवली गौरी। मी ऋतुताई एरवी जेव्हा मी दुःखी असते तेव्हा तुम्ही माझे अश्रू पुसता, तर तुम्ही दुःखी असताना एकटीनेच समजा सहन करताय। ऋतुताई मला तुमच्या लग्नाबद्दल समजा कळलंय, तुम्हाला असं रडताना नाही भगवतो। नाही रडणार, मुळीच नाही रडणार। तो देव माझी परीक्षा बघतोय ना, मीही त्याची परीक्षा बघणार। मी पण बघते तो मला अजून किती त्रास देतो ते। असं नका बोलू ऋतुताई, देव जे करतो ना ते चांगल्यासाठीच करतो। बघा काय चांगलं केलंय त्याने तुझं आणि माझ, हे जे काही घडतंय ते चांगलं घडतंय असं वाटतंय तुला? आपल्या आयुष्यात आणखी काय वाढून ठेवलंय कुणास ठाव। दोघींच्या आयुष्याच्या दोन वेगळ्याच तर आहे। माझं सोडावं ऋतुताई, तुमच्यासारख्या देव माणसाला तो फार वेळ दुःखात ठेवत नाही। बघा गौरी कुठून शिकलीस हे शहाणपण तू? माझ्यापेक्षा लहान आहेस तू, पण तुझा खरंच मला खूप आधार वाटतो ग। तुझाही तुमचा लई आधार आहे। मी तुमच्यासाठी चहा करू? शिरगाव स्पेशल ना? हां गौरी। झालं ना तुझं समाधान? आजपर्यंत पप्पा मला कधीच काही बोलले नव्हते, पण तुझ्या मूर्खापणामुळे। एक मिनिट ऋतू, तुला काय गरज आहे का माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करायची? तुला मी आत्ताच सांगून ठेवते, माझ्यापासून दूर राहा। तू अगं प्लीज। एक मिनिट ऋतू, काय ना बाहेरून आलेली माणसं घरातल्यांना शिकवतायत कसं वागायचं ते ना। हे तू गौरीने जे काही केलं ते योग्यच केलं, आणि तुला तिचं कौतुक असेल ना तर तू करत बस तिचं कौतुक, मला सांगू नकोस। आणि तू काय गावंडळ, तुला आम्ही ह्या घरात ठेवलंय ना ते तुझ्यावर दया दाखवून, कळलं? नाहीतर तू ह्या घरात कोणालाच नको आहेस, निखिला सुद्धा तू नकोशीच झालीयस, कळलं? त्यामुळे ह्या घरात राहायचं असेल ना तर चोमडेपणा करू नकोस, नाहीतर गेट लॉस्ट।
चालती हो काउंटर मेली ये तो की तू आहेस कोणी या घरातून जा म्हणणारी हा अरे काय ग आजपर्यंत आम्हाला या घराला तुझा अभिमान वाटेल असं काही केलंयस तू पप्पा या गावढळ मुलीसाठी तुम्ही माइंड योर लँग्वेज माइंड योर लँग्वेज तुझा बाप सुद्धा त्याच गावचा आहे समजलं आणि गौरीनी जे केलं ते योग्यच केलंय तू जर या घराच्या आबरूचा बाजार मांडला असलास तरी तिचं रक्षण कसं करायचं हे गौरीला चांगलं माहिती आहे माफी मागते जी से सॉरी टू हर मुळीच मागणार नाही मी का मागू हिची माफी मम्माला तुम्ही हिची माफी मागायला भाग पाडलं पण मी तुमचं ऐकणार नाही अप्पा माफ करा त्यांना मी हात जोडते तुमचा माझ्यामुळे घरात आणखी वाद नको बघू शकता त्यासाठी तुम्ही स्टार कुलाबा यूट्यूब चॅनल बघत रहा आणि सबस्क्राइब करा